आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. राज्यात पुढील 5 दिवस पावसाची उघडीप, किनारपट्टीसह विदर्भातही जोर कमी राहणार, हवामान खात्याचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती, वैनगंगा नदी आणि वाघ नदीमधील पूरस्थिती कायम, तर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज. आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, गोंदिया शहरासह ग्रामीण भागांमध्ये जाऊन विनोद अग्रवालांकडून पाहणी, पूरस्थितीमुळे शेतीसही घरांचंही नुकसान. धनगर आरक्षण प्रश्नावरून पंढरपूरमध्ये उपोषण, आजचा 3रा दिवस. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी, उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची प्रकृती खालावली. महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं तातडीनं निकाली काढण्यासाठी राज्य सरकारकडून 14 विशेष न्यायालयांची स्थापना, मात्र न्यायालयामध्ये न्यायाधीशच 6 महिन्यांच्या हंगामी नियुक्तीवर. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण निषेधार्थ मिथुन चक्रवर्ती रस्त्यावर, डॉक्टर मुलीला न्याय देण्याची मागणी. आरोग्य संस्थांसाठी नव्यानं कुशल आणि अकुशल पदांची निर्मिती करण्याचा निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 2603 पदं निर्माण केली जाणार. राज्यातील 135 गोशाळांना 17 कोटी 21 लाख रुपयांचं अनुदान, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा निर्णय. एसटी महामंडळाच्या 1000 बसेस नादुरुस्त, बस खराब झाल्यानं प्रवाशांची गैरसोय, महामंडळाच्या ताफ्यामधील 15,800 बस सध्या सुरू, तर एसटीच्या ताफ्यामध्ये नव्या 100 बस दाखल होणार.